नमस्कार, मी हेमाली मोहिते. आपलं स्वागत आहे सचिन तेंडुलकर स्पेशल पुत्र भावा ऐसा या कार्यक्रमात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या शांत आणि शालीन स्वभावासाठी क्रिकेट विश्वात ओळखला जातो. शिवाय तो एक माणूस म्हणून देखील युवांसाठी आदर्श आहे. सचिनला हा वारसा मिळाला आहे तो त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांच्याकडून. सचिन तेंडुलकर सारखा मुलगा असावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आपल्या बॅटिंगसाठी लोकप्रिय असलेला सचिन तेंडुलकर त्याच्या स्वभावासाठीही लोकप्रिय आहे. सचिनच्या स्वभावातच शालीनता आपल्याला दिसून येते. सचिन आपल्या स्वभावातील वैशिष्ट्यामुळेच इतरांपासून वेगळा आहे. सचिननं एका कार्यक्रमात वडिलांचा वाटा आपल्या आयुष्यात मोलाचा असल्याचं सांगितलंय. सचिननं यावेळी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यावेळेला मला एक सर्वात महत्त्वाचा ॲडवाईस बाबाने दिला होता तो की आयुष्यात सगळ्या गोष्टी ऑलवेज टेम्पररी असतात. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी एक एक डेडलाईन दिलेली असते. फक्त आयुष्यात एकच गोष्ट आहे ज्याला डेडलाईन कधीच नाही आहे, विच इज युअर नेचर. ते नेचर, शेवटचा श्वास तुम्ही घेता तोपर्यंत तुमच्या तुमच्या बरोबर असतात. तर तुझा स्वभाव ऑलवेज चांगला ठेवायला बघ, कारण त्या ती एक गोष्ट आहे जी तुझ्याबरोबर थ्रूआउट राहणार आहे आणि लोक ती अप्रिशिएट करतील. आय एम जस्ट ट्राइंग टू फॉलो दॅट ॲडवाइस. सचिन क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. सचिनला स्टारडमचा कुठलाही गर्व नाही. त्याचप्रमाणे सचिन ज्यावेळी क्रिकेट खेळत नाही त्यावेळी तो नेहमी आपल्या कुटुंबातच रमताना दिसतो. कुठल्याही मुलावर आपल्या वडिलांचा धाक हा कायम असतो आणि मास्टर ब्लास्टरवरही तो आहे. मात्र सचिननं आपण वडिलांना कधीही घाबरत नसल्याचं प्रांजळपणे कबूल केलं. हो, म्हणजे ऑब्व्हियसली एक वडिलांचा रिस्पेक्ट असतो तो वेगळा असतो आणि मला कधी वडिलांची भीती नाही वाटली. मला रिस्पेक्टमुळे मला असं होतं की काही झालं तरी बाबांना कुठच्याही गोष्टीने मी दुखावता कामा नये. बाबा ऑलवेज, कारण बाबाने मला फ्रीडम दिलं होतं, माझ्यावरती कॉन्फिडन्स होता, तर मला ते फ्रीडम मिसयूज नव्हतं करायचं. आणि पॉसिबली असं पण असू शकतं की ही न्यू की आणि मी मिसयूज करणार नाही त्यामुळे मला फ्रीडम दिलं होतं. आणि ती एक मला न कळत माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी होती. मला वाटलं की त्याचा आपण गैरफायदा घेता कामा नये. सचिन तेंडुलकरनं आपल्या वडिलांना आपला आदर्श ठेवलाय. सचिनच्या या शांत स्वभावामुळेच पुत्र असावा तर असा असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. मैदानात शांत दिसणारा सचिन लहानपणी मात्र खोडकर होता. त्याची आई रजनी तेंडुलकर यांनी सचिनच्या बालपणीचे किस्से सांगितले. मैदानावर बॉलर्सची धुलाई करणारा क्रिकेटर सचिन सर्वांनीच पाहिलाय. मात्र हा सचिन बालपणी मात्र चांगलाच खोडकर होता. खोडकर स्वभावामुळे तो घरच्यांचाही लाडका. सचिनच्या आईला त्याच्या लहानपणीच्या खोड्या अजूनही आठवत आहेत. त्यावेळेला बांद्रा इष्ट शाळेत होता. त्यांच्या शाळेच्या समोर असं मोकळं पटांगण होतं, तर तिथे माती ती पाणी तुंबायचं आणि त्याच्यात बेडूक असायचे पावसात. एकदा त्यांनी त्याच्या लंच बॉक्समधनं एवढा बेडूक आणला, पण त्यावेळेला तो आला ती अवस्था अशी, ते अर्धवट शर्ट बाहेर अर्धवट आत, ते बूट बीट सगळं मळलेलं कारण त्या मातीत. आणि दप्तर मात्र कसं तरी लोंबत आहे, पण तो डबा मात्र अगदी असा सांभाळून आणला. आई, मी गंमत आणले. मला कल्पना आली नाही असं काय असेल. डबा दिला आणि मी उघडल्याबरोबर तेवढा बेडूक पटकन. मैदानावर सचिन आणि विनोद कांबळीनं सोबत अनेक विक्रम रचलेत. मात्र मैदानाबाहेरही सचिन आणि विनोदनं बालपणीचा आनंद चांगलाच लुटला. हळूच यायचे दोघे बसायचे आणि सचिन हळूच अगदी त्याच्या त्या नेहमीच्या पद्धतीने पुलाटली विनोदला सांगायचा की विनोद सर विचारत आहेत तर सांग ना की तुला शर्ट्स पाहिजेत म्हणून, तीन शर्ट पाहिजेत म्हणून. हां, तर एवढा तो पोलाइटली सांगायचा. आणि त्याच्यानंतर सचिन तो किंवा नोट्ससाठी तो लेटरसाठी तो आलेला आहे. आणि त्याच्यानंतर इमिजिएटली विनोद ॲज तुम्ही म्हटल्याप्रमाणे बोल्डनेस त्याचा, विनोद एकदम असं तिकडे एकदम एजिटेट व्हायचा किंवा यु नो असं उठायचा खुर्चीवर. ए तू काय, मला शर्ट पाहिजे म्हणून आलो आहे काय? तुला बॅट पाहिजे ती तू सांग ना, ती तू काय सांगत नाही. माझ्या नावावर तू बिलं फाडत असतोस की मला हे पाहिजे, तुला बॅट पण पाहिजे ते पण सरांना सांग. तर ही युनिक त्यांची एक सिस्टीम होती आम्हाला सांगायची. जिद्द आणि दृढ निश्चयाच्या जोरावर सचिन आज क्रिकेटमधील सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र त्याचबरोबर लहानपणापासून क्रिकेटप्रमाणे तो खोड्यांमध्येही मास्टर होता हेच यातून स्पष्ट होत आहे.
क्रिकेटमधील विक्रमादित्य अशी ओळख असणाऱ्या सचिनचा पुत्र अर्जुन तेंडुलकरही भविष्यात मैदान गाजवेल असा विश्वास त्याच्या फॅन्सना आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटिंगनं अवघ्या क्रिकेट विश्वाला अक्षरशः बेड लावलं. सचिननं क्रिकेटमधील बॅटिंगचे जवळपास सारेच विक्रम मोडीत काढले. सचिन क्रिकेटचं मैदान तर गाजवतोय, मात्र आता सचिनचा पुत्र अर्जुन देखील क्रिकेट खेळण्यास सज्ज झालाय. सचिननंही अर्जुनला क्रिकेटचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. सचिन आपल्या पुत्राला क्रिकेटमधील प्रत्येक बारकावे शिकवतोय, त्याचप्रमाणे त्याच्याकडून क्रिकेटचा कसून सरावही करून घेतोय. दरम्यान सचिन हा राईट हँडेड बॅट्समन आहे, तर अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा बॅट्समन आहे. सचिन बॉलिंगही राईट हँडनेच करतो, तर अर्जुन लेफ्ट आर्म बॉलर आहे. पिता पुत्रांची खेळण्याची स्टाईल ही एकदम भिन्न आहे. सचिनची क्रिकेटमधील एंट्री ही एक बॅट्समन म्हणून झाली, तर अर्जुनचा कल हा ऑलराऊंड बनण्याकडे आहे. सचिन आणि अर्जुन यांच्या उंचीतही मोठा फरक दिसून येतो. अर्जुनला आपल्या उंचीचा फायदा हा बॅटिंग आणि बॉलिंग करताना चांगलाच उपयोगी पडणार आहे. अर्जुनकडे सचिनची प्रतिकृती म्हणून पाहिलं जातं. सचिन अर्जुन ही पितापुत्राची जोडी नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर एकत्र सराव करताना दिसते. सचिनलाही अर्जुन क्रिकेटपटू होणार का असा प्रश्न ज्यावेळी विचारला गेला, त्यावेळी सचिननं असं उत्तर दिलं. ये उसका लाइफ है और ही हैज टू डिसाइड कि उसे क्या बनना है. जैसे मुझे फ्रीडम मिला था, अगर मैं ये सारी चीजें करने की कोशिश करता तो शायद यहाँ नहीं बैठता. तो अर्जुन ने भी वही चीज़ें करनी चाहिए लाइफ में जो उसे पसंद है, जिसमें उसकी पैशन है. क्योंकि जब आपकी पैशन होती है तो फिर आप वो वर्कलोड फील नहीं करते. आप 8-10 घंटे मेहनत करके भी वापस अगले दिन उठ के काम के लिए जाने के लिए तैयार होते हो, मगर जिस समय आपको वो बर्डन फील करने लगता है तो आपको पता चलना चाहिए कि वो आपका पैशन नहीं है. यू नीड टू लुक एट समथिंग एल्स इन लाइफ. तो आई जस्ट वॉन्ट टू मेक श्योर कि यू नो उसकी पैशन है, उस पैशन में जो भी वो बनना चाहता है, जो भी वो करना चाहता है लाइफ में, उस चीज़ों में उसको करेक्ट गाइडेंस और डायरेक्शन दे लाइफ. अर्जुनला आपलं करिअर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं सचिननं वेळोवेळी स्पष्ट केलंय. अर्जुनही सचिन प्रमाणे क्रिकेटमधील विक्रम मोडावेत अशी आशा सचिनच्या चाहत्यांची आहे. मात्र सचिन प्रमाणे अर्जुनही आपल्या बॅटिंगनं क्रिकेटमधील विक्रमांना गवसणी घालतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सचिन तेंडुलकर नावाच्या हिर्याला पैलू पाडण्याचं काम केलं ते रमाकांत आचरेकरांनी. पाहूया याबाबत एक खास रिपोर्ट. सचिन रमेश तेंडुलकर या एकाच नावानं अवघ्या क्रिकेट विश्वाला व्यापून टाकलंय. सचिननं आज विक्रमांचं एव्हरेस्ट सर केलंय, मात्र त्यामागे त्याची 25 वर्षांची घोर तपश्चर्या आहे. सचिनची क्रिकेटची कहाणी सुरू झाली ती 25 वर्षांपूर्वी. ज्या वयात मुलं लुटुपुटूचे खेळ खेळतात त्या वयात सचिनच्या हातात क्रिकेटची बॅट होती. 12 वर्षांचा होईपर्यंत मोठा भाऊ अजितनं सचिनला मुंबईतील सर्वात शिस्तप्रिय प्रशिक्षकांकडे क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी पाठवलं. इव्हन कॉलेजमध्ये होतो, कीर्ती कॉलेजमध्ये होतो कोइन्सिडेंटली. आणि कारण तिकडे कीर्ती कॉलेजला जाण्याचं एक रिझन होतं की आचरेकर सरांनी कीर्ती कॉलेजला कोचिंग करणं सुरू केलं होतं, तर त्यामुळे कीर्ती कॉलेजला मी जॉईन झालो. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला गाडीतनं एकत्र पण जायला मिळायचं किंवा मी बाबांना ड्रॉप करून प्रॅक्टिसला जायचो. रमाकांत आचरेकर सरांकडे इतर हजारो मुलांमध्ये सचिननेही शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली. गुरु आचरेकरांनी लगेचच सचिन मधली गुणवत्ता अचूक हेरली आणि तो गुरु आचरेकरांचा सर्वात लाडका शिष्य झाला. आचरेकर यांच्या अकॅडमीत सचिन इतर क्रिकेटपटूंसाठी आदर्श क्रिकेटपटू होता. आचरेकरांचा सचिनवर इतका विश्वास होता की ते सचिनच्या नावावर शर्यतही लावायचे. आय एम सचिन तेंडुलकर, दिस इज माय स्टोरी. माय कोच यूज टू पुट अ 1 रुपी कॉइन ऑन टॉप ऑफ द स्टंप. व्होएवर गेट्स हिम आउट गेट्स टू टेक अवे द कॉइन. ऑल यू आर थिंकिंग ऑफ इज स्मॅकिंग दॅट बॉल. I've got 12 coins, as valuable as any medal I've received in my life. Whatever level you reach, getting better never stops.
आपल्या बॅटनं सचिन क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडीत काढेल हे आचरेकरांनी तेव्हाच ओळखलं होतं. 1988 मध्ये सचिननं शालेय क्रिकेटमध्ये मित्र विनोद कांबळी बरोबर 664 रनची विक्रमी पार्टनरशिप केली. मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटमधलं ते पहिलं मोठं यश होतं. त्याच वर्षी सचिन मुंबई रणजी टीममध्ये दाखल झाला आणि पुढच्याच वर्षी तो भारतीय टीममध्ये होता. सचिनचं भारतीय टीमकडून खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि भारतीय क्रिकेटला हा कोहिनूर दिल्याबद्दल भारतीयांनी आचरेकरांना सलाम केला. 1990 मध्ये आचरेकरांना द्रोणाचार्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर गुरु आणि चेल्याचे मार्ग वेगळे झाले. सचिन क्रिकेटमध्ये एकामागोमाग विक्रम पादाक्रांत करत होता. तर कोच आचरेकर मात्र वाढत्या वयामुळे क्रिकेटपासून थोडे दुरावले गेले. मास्टर ब्लास्टर मात्र आपल्या गुरुपासून कधीच दूर नव्हता. आपल्या प्रत्येक विक्रमाचं यश तो गुरु आचरेकरांना द्यायचा. सचिन आज यशाच्या शिखरावर आहे. तरीही गुरु आचरेकर यांचा दावा आहे की सचिननं अजूनही आपली सर्वोत्तम खेळी साकारलेली नाही. सचिन वयाच्या 13व्या वर्षी जी बॅटिंग करायचा ती अजूनही पाहायला मिळालेली नाही. त्यामुळेच की काय सचिनही या वयातही आपल्या गुरुच्या वक्तव्यापासून स्फूर्ती घेऊन आपली सर्वोत्तम खेळी साकारण्याचाच प्रयत्न करतोय. मास्टर ब्लास्टर सचिनची क्रिकेटमध्ये कशी एंट्री झाली त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. हर किसी को इस पर भरोसा क्यों, लाखों की उम्मीदें किसी के कंधों पर क्यों, खुरेद के देखो तो जवाब मिल जाएगा. इम्तिहानों की तपिश से गुजरा है ये, तूफानों से टकराया है, न टूटना न बिखरना बस डटे रहने की जिद. हा प्रवास सुरू होतो तो मुंबई शहरात. मुंबई अनेकांच्या स्वप्नांची नगरी. याच स्वप्ननगरीत राहणारे मराठी साहित्यिक रमेश तेंडुलकर यांनी एक स्वप्न पाहिलं. आपला लहान मुलगा सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात त्यांनी हे स्वप्न पाहिलं. हे स्वप्न होतं एक यशस्वी क्रिकेटपटू होण्याचं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी लहानपणापासून सचिननं प्रयत्न सुरू केले. मैं हमारे बिल्डिंग में खेलता था दोस्तों के साथ, तो वहां पे ये मेरा भाई मुझे से कॉन्शियसली नहीं देखता था, मगर कहीं दूर से हल्की नज़र ज़रूर डालता था मेरे गेम के ऊपर. और वहीं से शुरुआत हुई मेरी क्रिकेट को, क्योंकि भाई ने स्पॉट किया कि इसमें कुछ स्पार्क है, ये कुछ कर सकता है. 3-4 साल थे मेरी लाइफ में, वो बहुत इंपॉर्टेंट साल थे, और वहीं पर सारे चेंजेस हुए मेरी लाइफ में और वहीं पर प्रोग्रेस हुई. तेंडुलकर कुटुंबियांच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती रमाकांत आचरेकरांची. शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळणाऱ्या मुलांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू तयार करण्याचा ध्यास आचरेकरांनी बाळगला होता. त्यासाठी त्यांची शोध मोहीम सुरू होती. आचरेकर सर सचिनला भेटले तेव्हा त्यांची शोध मोहीम संपली होती. सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आचरेकर सरांनी केलं. आचरेकर सरांनी वेळोवेळी दिलेलं आव्हान सचिनला सर्वोत्तम खेळण्याची स्फूर्ती देत होतं.
शालेय स्तरावर खेळतानाही सचिनचं सातत्य लाजवाब होतं. विनोद कांबळी सोबत रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप करून त्यानं नवा इतिहासच रचला. या पार्टनरशिपमुळेच सचिनला टीम इंडियाच्या अगदी उंबरठ्यावर आणून ठेवलं. याबरोबरच या कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. झी 24 तास. एक पाऊल पुढे.